नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र वनरक्षक भरतीसाठी जी एक दोन हजार एकोणावीसची जी प्रश्नपत्रिका झालेली आहे तिचे काही प्रश्न बघणार आहोत एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत आधी पण याआधी आपण सतरा प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत महाराष्ट्र वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून ऑन आन करा आणि जर महाराष्ट्र वनरक्षक दलाचे तुम्ही जे आधीचे जर सतरा व्हिडिओ जर बघितले नसेल तर त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्लेलिस्ट दिलेली आहे संपूर्ण लिस्ट तुमच्या समोर दिसणार आहे सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहे आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी मटेरियल पाहिजे असेल रिव्हिजन करून घ्यायचे असेल नोट्स पाहिजे असेल तर आपला वाय बी डी आपण नवीन या ठिकाणी नवीन टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे वनरक्षक दलाच्यासाठी तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करून घ्यायचा आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल चला तर जास्त वेळ वाय न होता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे जगदीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधिविग्रह हो करा तर या ठिकाणी संधिविग्रहासाठी तुम्हाला दोन मार्काला प्रश्न विचारला जातो त्यासाठी चांगल्या प्रकारे संधिविग्रह तुम्ही बघून घ्यायचे आहेत तर जगदीश्वर या शब्दाचा संधिविग्रह हो कसा होईल तुमच्या समोर बघू शकता चार पर्याय दिलेले आहेत कसा होईल जगदीश्वर या शब्दाचा संधिविग्रह हो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक सी जगत ईश्वर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जगदीश्वर या संधी शब्दाचा संधिविग्रह लक्षात ठेवायचे आहे हो तर या ठिकाणी बघू शकता आधी पण हा जी केच्या प्रश्नांमध्ये आपण चुकून आला होता हा व्याकरणचा प्रश्न आहे तर प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य पर्याय निवडा तर या ठिकाणी काय आहे विज्ञान आणि मानवतावादाची डॅशडॅश घालून काम करणे ही काळाची गरज आहे काय योग्य पर्याय होईल योग्य उत्तर आहे क्रमांक डी पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बघू शकता सांगड बघू शकता वाक्य कसे होईल विज्ञान आणि मानवतावादाची सांगड घालून या ठिकाणी सांगड घालून काम करणे ही काळजी आहे या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती तर समानार्थी शब्दावरती तुम्हाला दोन मार्काला प्रश्न विचारला जाईल लक्षात ठेवायचा आहे या बघ या ठिकाणी बघू शकता जीवन आयुष्य फुल पुष्प हिंमत भीती ओढा झरा यापैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे तुमच्या समोर चार पर्याय चार चुकी चार जोड्या दिलेल्या आहेत यापैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रक्रमांक सी क्रमांक सी म्हणजे भीती या ठिकाणी हिंमत आणि भीती ही या ठिकाणी समानार्थी शब्दाची हा विरुद्धार्थी जोडी आहे ही विरुद्धार्थी जोडी आहे बाकी सर्व या ठिकाणी ही एक ही एक आणि ही एक सर्व या ठिकाणी समानार्थी शब्दाच्या योग्य जोडे आहेत ही फक्त या ठिकाणी ही विरुद्धार्थी जोडी म्हणजे ही चुकीची जोडी आपल्याला बघायला भेटेल तर या ठिकाणी बघू शकता विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे तर विरुद्धार्थी शब्दावरती देखील तुम्हाला दोन वारकाला प्रश्न विचारला जाईल पौरात्य पौरात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पौरात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक ए पाश्चात्य पाश्चात्य हा या ठिकाणी पौरात्य शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी केवळ वाक्य कोणते यापैकी कोणते केवळ वाक्य आहे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत सर्व व्याकरणाचे टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहेत खालीलपैकी केवळ वाक्य कोणते आहे तर चारही वाक्य तुम्ही वाचून घ्यायचे आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक डी आरती आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे या ठिकाणी केवळ वाक्य आहे लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न काय मोर थुईथुई नाचतो मोर थुई नाचतो वाक्यातील काळ ओळखा आणि काळावरती तुम्हाला तीन मार्काला प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवायचा आहे प्रत्येक प्रश्न पत्रिका मेमध्ये मी बघितल्या तीन मार्काला काळावरती प्रश्न विचारला जातो तर मोर थुई, थुई नाचतो या वाक्यातील काळ कोणता आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक ए साधा वर्तमान काळ झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा कष्ट करून जीवन जगणारे कष्ट करून जीवन जगणारे त्याला काय म्हणतो आपण पीडित गरीब श्रमजीवी शोषित काय म्हणतो आपण त्याला काय म्हणता येईल योग्य उत्तर आहे क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे श्रमजीवी श्रम, श्रम करून जगणारे त्याला आपण श्रमजीवी किंवा कष्ट करून जगणारे त्याला आपण श्रमजीवी असे म्हणतो आय एम पी प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता अलंकार ओळखायला नाही या ठिकाणी वृत्त ओळखायला आलेले आहे काय वृत्त दिलेलं आहे या ठिकाणी बघू शकता कधी बाप कधी बाप जन्मामध्ये घडू नाही ते घडलं जसं कंगुल्याचं लेकरू बंगल्यावरती चढलं या वाक्य ओळीतील वृत्त कोणते आहे या वाळीतील या ठिकाणी वृत्त कोणते आहे योग्य उत्तर आहे क्रमांक ए एक ओवी हे एक ओवी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ओवी असं विचारलं जातं की ओवी आहे अभंग आहे नववधू आहे तर या ठिकाणी ओवी आहे ही लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न काय आहे उलटी अंबारी हाती घेणे उलटी अंबारी हाती घेणे या म्हणीचा अर्थ खालपैकी कोणता आहे देखील या ठिकाणी म्हणीवरती तुम्हाला दोन किंवा दोन मार्काला काही प्रश्नपत्रिकांमध्ये दोन मार्काला प्रश्न विचारला आहे म्हणीवरती आणि काही प्रश्नपत्रिकांमध्ये तीन मार्काला प्रश्न विचारलेला आहे मनीवरती त्यासाठी सर्व मनी तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे चांगल्यापैकी तर उलटी अंबारी हाती घेणे या मणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे कोणत्या वाक्यातून या ठिकाणी योग्य अर्थ होतो तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक ए पर्याय क्रमांक एक आहे तर अक्षरशः भीक मागण्याची पाळी येणे या ठिकाणी योग्य उत्तर होईल योग्य अर्थ होईल या मनीचा अर्थ पुढचा प्रश्न आहे देवर्षी देवर्षी या शब्दाचा खालीलपैकी योग्य सिंधी विग्रह करा आधी पण आपण एक संधी प्रश्न बघितला होता या प्रश्नपत्रिकेमध्ये तर देवर्षी या शब्दाचा संधिविग्रह विग्रह कोणता कोणता आहे देवर्षी या शब्दाचा योग्य संधिविग्रह विग्रह तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक सी देव प्लस ऋषी देव प्लस ऋषी या ठिकाणी योग्य संधिविग्रह विग्रह होईल देवर्षी या शब्दाचा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लेखन असलेल्या शब्द ओळखा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लेखन असलेला शब्द ओळखा काय आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक ए अतिंद्रिय अतिंद्रिय हा या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने किंवा शुद्ध लेखनाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा तुम्हाला दोन मार्काला प्रश्न विचारला जातो सहकुटुंब सहकुटुंब या शब्दाचा समास प्रकार समास किंवा समाज प्रकार कोणता होईल तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक क्रमांक ब ब काय या ठिकाणी बघू शकता काय आहे या ठिकाणी योग्य उत्तर होईल सहब कुव समास या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न कशावरती विचारलेला आहे या ठिकाणी काय प्रश्न दिलेला आहे पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय निवडा बघू शकता आपण आधी पण एक म्हणीचा प्रश्न बघितला होता हा दुसरा प्रश्न आहे पुढील विधानाला योग्य म्हण योग्य असेल असा पर्याय निवडा तर या ठिकाणी बघू शकता काय वाक्य दिलेलं आहे कार्यालयात अलोकने खोटेपणा केला होता कार्यालयात अलोकने खोटेपणा केला होता सुनील त्याची तक्रार घेऊन मालकांकडे गेला तेव्हा मालकांनी त्याला प्रथम दार लावून घेण्यास सांगितले कारण काय कारण होईल तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत यापैकी कोणती म्हण योग्य ठरेल तर भिंतींना कान असतात बोलणाऱ्याचे तोंड दिसते करण्याची कृती दिसते आणि कर्म करता कर्म उभे राहते धर्म करता कर्म उभे राहते आणि घर नादार देवळी बिराड या ठिकाणी कोणती म्हण योग्य होईल योग्य उत्तर आहे क्रमांक ए या ठिकाणी आधीच उत्तर या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहे मी तर भिंतींना कान असते या ठिकाणी ही म्हण या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळातील वाक्य कोणते बघू शकता पूर्ण वर्तमान काळावरती आपण आधी एक प्रश्न बघितला होता दोन नंबरचा प्रश्न आहे पुढील पैकी पूर्ण वर्तमान काळातील वाक्य कोणते मी रोज फिरायला जातो मी रोज व्यायाम करतो मी फिरायला गेलो आहे तर मी दररोज फिरायला जातो यापैकी कोणते वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मग या ठिकाणी बघू शकता सी मी फिरायला गेलो आहे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध अशुद्ध शब... शब्द लेखन शब्द असलेल्या अशुद्ध विचारलेले आहे कोणता अशुद्ध आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक डी पर्याय क्रमांक डी काय तर सकुटुंब सकुटुंब या ठिकाणी अशुद्ध असलेला शब्द आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता विरुद्धार्थीवरती दुसरा प्रश्न विचारला आहे आपण आधी एक प्रश्न बघितला होता खालीलपैकी विरुद्ध अर्थाची बरोबर जोडी ओळखा यापैकी विरुद्धार्थाची बरोबर जोडी कोणती आहे हर्ष तोष उनीव घाऊक किरकोळ तसदी त्रास यापैकी कोणती विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे घाऊक किरकोळ घाऊक किरकोळ ही या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे या ठिकाणी बाकीच्या सर्व या ठिकाणी समानार्थी जोडे आपल्याला बघायला भेटतील पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा सॉरी वाक्प्रचारावरती तुम्हाला बघू शकता दोन मार्काला प्रश्न विचारला जातो काही प्रश्नपत्रिकांमध्ये आणि काही प्रश्न पत्रिकांमध्ये तीन, तीन मार्काला देखील प्रश्न विचारला गेलेला आहे वाक्प्रचारावरती तर काय आहे प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यांमधून निवडा अक्षय रहाणे कोणते योग्य वाक्य होईल या वाक्प्रचारांमधून कोणते वाक्य योग्य होईल अक्षय राहणे हा वाक्प्रचार दिलेला आहे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक ए पर्याय क्रमांक एक आहे तर भारतीय क्रांतिकारांचे कार्य भारताच्या इतिहासात अक्षय राहील अक्षय राहील म्हणजे या ठिकाणी अमर राहील किंवा लक्षातच राहील या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न काय विचारलेला आहे पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा आणि शब्द समूहासाठी याच्यावरती दोन मार्काला प्रश्न विचारला जातो पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक त्याला काय म्हटले जाते तर काय म्हटले जाते त्रैमासिक पाक्षिक साप्ताहिक आणि मासिक काय म्हटले जाते तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक बी क्रमांक बी मध्ये त्याला पाक्षिक असे म्हटले जाते लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे भार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा भार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर बघू शकता आधी आपण समानार्थीवरती दोन प्रश्न बघितले होते हा तिसरा प्रश्न विचारला गेलेला आहे तर या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन मार्काला समानार्थी शब्द विचारले गेलेले आहेत भार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक ए वजन भार म्हणजे वजन हा या ठिकाणी समानार्थी योग्य शब्द होईल भार या शब्दाला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे पुढील मोहन पूर्ण करण्यासाठी पुढील मोहन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा कावळ्याच्या शापाने डॅश डॅश मरत नाही सर्वांनाच माहित असेल तर योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही योग्य उत्तर होईल तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न या ठिकाणी अलंकारावरती प्रश्न विचारलेला आहे काय ओळी दिलेला या ठिकाणी बघू शकता काय आहे तू माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ आणि कल्लोळ प्रेमाचा संत ज्ञानेश्वरांच्या या काव्य पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला वापर आहे कोणता अलंकार वापरलेला आहे योग्य उत्तर आहे ते क्रमांक डी व्यतिरिक्त व्यतिरेक अलंकार वापरलेला आहे लक्षात ठेवायचे आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही सर्व अलंकार बघून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता या प्रश्नपत्रिकांमध्ये या ठिकाणी चार मार्काला आधी आपण तीन प्रश्नपत्रिका तीन प्रश्न विचारले होते समानार्थी शब्दावरती आणि हा चौथा प्रश्न आहे तर काय प्रश्न आहे विहीर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा विहीर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल योग्य उत्तर आहे क्रमांक ए वापी वापी हा या ठिकाणी विहीर या शब्दाचा समानार्थी शब्द हो आहे पुढचा प्रश्न कशावरती विचारलेला आहे या ठिकाणी समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे जसा चाव्यांचा जुडगा जसा चाव्यांचा जुडगा असतो तसा पुस्तकांचा काय असतो गठ्ठा टोळी घोस जुडी काय असतो तर गठ्ठा या ठिकाणी योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी बघू शकता हा दोन नंबरला आधी आपण वाकप्रचाराचा एक प्रश्न बघितला होता हा दुसरा वाकप्रचाराचा प्रश्न आहे द्राविडी प्राणायाम करणे द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा खालीपैकी अर्थ काय आहे काय अर्थ होतो या वाक्प्रचाराचा तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक तुणे। ए पर्याय क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी बघू शकता सहजरित्या होणारे काम कठीणरित्या पूर्ण करणे या ठिकाणी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होईल पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता समासावरती आधी एक प्रश्न बघितला होता हा दुसरा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास किंवा समास प्रकार हो का चंद्रमुखी चंद्रमुखी या शब्दाचा समास किंवा समास प्रकार कसा होईल योग्य उत्तर आहे क्रमांक बी कर्मधारय या ठिकाणी समास या ठिकाणी झालेला बघायला भेटेल या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य पर्याय निवडा काय वाक्य दिलेले आहेत क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॅश डॅश करण्यात येते काय करण्यात येते अभिवादन आक्रंदन समर्दन स्वादन असे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले तर काय करण्यात येते योग्य उत्तर आहे क्रमांक अभिवादन करण्यात येते आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता विरुद्धार्थी शब्दावरती आपण दोन प्रश्न बघितले होते हा तिसरा प्रश्न काय आहे तर खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे चुकीची या ठिकाणी बरोबर विचारली नाही तर चुकीची जोडी ती कोणती आहे तर कोणता पर्याय दिलेला आहे सुलक्षणी सुलक्षणी कुलक्षणी ह्या पर्याय दिले आहे निर्गुण सुकुण आणि नियंत्रित निराकार प्रामाणिक अप्रामाणिक यापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक सी नियंत्रित निराकार नियंत्रित निराकार ही विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला बघायला भेटेल तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे खालीलपैकी वाक्प्रचाराचा अयोग्य असलेले, असलेले वाक्य कोणते अयोग्य असलेले वाक्य कोणते आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत आधी आपण वाक्प्रचाराचे दोन प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न आहे लक्ष ठेवायचे म्हणजे तीन मार्काला वाक्प्रचार विचारले गेलेले आहेत तर खालीलपैकी वाकप्रचाराचा योग्य अयोग्य वापर असलेले अयोग्य म्हणजे उपयोग नसलेले अयोग्य वापर असलेले वाक्य कोणते आहे चारही वाक्य तुम्ही वाचून घ्यायचे आहे योग्य उत्तर आहे क्रमांक सी हे वाक्य ठिकाणी अयोग्य आहे काय वाक्य आहे त्या मुलीला तोंडात बोटे घालण्याची सवय आहे त्या मुलीला तोंडात बोटे घालण्याची सवय आहे या ठिकाणी अयोग्य वाक्य आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा योग्य उत्तर आहे क्रमांक डी तुमच्या शाबासकीने मला प्रोत्साहन मिळाले या वाक्यातील व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय आहे तुमच्या शाबासकीने मला प्रोत्साहन मिळाले हे या ठिकाणी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्य आहे मित्रांनो महाराष्ट्र वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी आपण नवीन टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावरती तुमची रिव्हिजन करून घेतली जाते स्टडी मटेरियल दिले जाते त्यासाठी आपला तो टेलिग्राम जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये दिलेली आहे आणि महाराष्ट्र वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला तुम्ही आताच सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकूनही ऑन करायचं आहे चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियल साठी आपला वायबी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये